गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय. कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपल्या गावी रवाना झालेत. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्न राहिलेलं आहे, ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं. बघूया. गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे यंदाही हाल झाले. चिखल आणि खड्ड्यांच्या मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करण्याची वेळ पुन्हा एकदा चाकरमान्यांवर ओढली. तासन तास चाकरमानी मुंबई गोवा हायवेवर अडकून पडले होते. रोड एवढा जाम आहे, दहा दहा तास झाले, बारा बारा तास झाले, मुलं गाडीत वैतागले, अजून अर्धा रस्ताच आम्ही कव्हर केलाय. एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे, बारा चौदा तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो, अजून पोहोचलेलो नाही, अर्धा रस्ता पण पार नाही. रात्रभर किती त्रास, रात्री 2 वाजल्यापासून ट्रॅफिक मध्ये आहोत, बघा याच्यावर काहीतरी निर्णय द्या. मुंबई ते माणगाव हे 3 तासांचं अंतर पार करण्यासाठी 12 तास लागतायत. आपण आता माणगावच्या जवळ आहोत, या ठिकाणी आपण पाहतोय वाहनांच्या लांब लचक रांगा अशा लागलेल्या आहेत, आणि यामध्ये प्रामुख्याने एसटी बसेसचा समावेश आहे, त्याचबरोबर प्रवाशांची जी खाजगी वाहनं आहेत ती देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र नजर जात नाही इथपर्यंत ही वाहनाची रांग लागलेली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या गणेश भक्तांनी आपल्या संतापाला गणा धाव रे असा बाल्या डान्स करत वाट करून दिली. अरुंद रस्त्यांमुळे लोणेरे, तळेगाव, माणगाव मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. मुंबईहून गणपतीसाठी गावाला निघालेल्या चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला आलाय. खाण्यापिण्याचे प्रचंड हाल झालेत. जे हाल मुंबई गोवा हायवेवर, तेच हाल कोकण रेल्वेतही झाले. गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आणि त्याचा त्रास चाकरमान्यांनाच भोगावा लागलाय. कोकण रेल्वे असू दे किंवा मग मुंबई गोवा हायवे, चाकरमान्यांचा दरवर्षीचा मनस्ताप ठरलेलाच आहे. मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाचं आणि विस्ताराचं काम 2010 अखेरीस सुरू झालं. 2016 काम पूर्ण होण्यासाठी डेडलाईन देण्यात आली. NGTची मान्यता, भूसंपादन आणि कंत्राटदाराच्या अडचणींमुळे काम रखडलं. 2022 दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. या अडथळ्यांमुळे महामार्ग 13 ते 14 वर्ष रखडला. 2016 पहिल्या डेडलाईन नंतर परत 2024 डेडलाईन देण्यात आली. मुंबई गोवा हायवे पूर्ण व्हायला आता 2024 नाही तर 2026 उजाडणार अशी कबुली खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच दिली आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो चुकलाय. यामध्ये असणारे 3 कॉन्ट्रॅक्टर चुकलेत आणि त्या 3 कॉन्ट्रॅक्टरनी चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टबद्दल आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती निर्माण आणि त्याच्यामध्ये एकात एक झालं. एक गेला म्हणून दुसरा दिला, दुसरा पण तसाच. हा दिला म्हणून हुजूर दिला, तो हुजूर पण तसाच. तो दिला म्हणून तोही तसाच. हे आमचं सर्वांचं त्यावेळेस. याच रवींद्र चव्हाणांनी गेल्या वर्षी मुंबई गोवा हायवे पूर्ण क्षमतेनं सुरू करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं आश्वासन हे अळवावरचं पाणीच ठरलं. कासू ते नागोठाणे, वाकण ते कोलाड, इंदापूर, माणगाव आणि लोणेरे इथं महामार्गाची कामं अर्धवट आहेत. इंदापूर, माणगाव इथं बाह्यवळण मार्गाचं काम रखडलंय. कंत्राटदार काम सोडून निघून गेल्यामुळं बाह्यवळण रस्त्याची कामं अर्धवट आहेत. कोलाड, नागोठणे, लोणेरे इथं उड्डाणपुलाची कामं अपूर्ण अवस्थेत आहेत. याच पट्ट्यात सातत्यानं वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून अवजड वाहतुकीला मुंबई गोवा हायवेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र हे बंदी आदेश झुगारून अवजड वाहनं रस्त्यावर आली आणि त्याचाही फटका प्रवाशांना बसला. यंदाही मुंबई गोवा हायवेवर खड्ड्यांची तीच समस्या कायम राहिली आहे. चिखलानं भरलेल्या आणि खड्ड्यांनी चालण झालेल्या मुंबई गोवा हायवेवरून चाकरमान्यांना गावची वाट धरायला लागली. आता मुंबई गोवा हायवे पूर्ण होण्यामागचं विघ्न कधी दूर होणार हे बाप्पालाच ठाऊक. प्रफुल्ल पवार, C24 तास, रायगड.